डोळ्याला पट्टी बांधून अभ्यास करताना तुम्ही कोणाला पाहिलत का? मात्र लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील जगपुरे या परिवारातील मुलं मात्र डोळ्याला पट्टी बांधून अभ्यास करताना दिसतात. आज महाराष्ट्रवनच्या प्रेक्षकांसाठी ते खास डोळ्यावर पट्टी बांधून वाचणं, गणित सोडवणं आणि चित्र काढणार आहेत. मात्र हा चमत्कार नाही तर परिश्रम आणि मेहनतीचा परिणाम आहे. त्यांचा हा कारनामा बघून तुम्ही देखील त्यांना नक्कीच जिनियस म्हणाल. जगळपुरे परिवाराच्या या पाच मुलांसोबत आपल्याला एक जिनियस जर सापडायचं म्हटलं तर अख्खा जिल्हा शोधावा लागतो. मात्र या परिवारात आल्याच्या नंतर हे पाचीची पाची चेहरे पहा, हे पाचीची पाची चेहरे हे जिनियस आहेत. कसे जिनियस आहेत हे आपण त्यांच्याकडूनच पाहणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही कला त्यांनी अवगत कशा पद्धतीने केलेली आहे. शैक्षणिक शिक्षण घेत असताना या पद्धतीचा अवलंब त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं ते शिक्षण घेताना त्यांना ते शिक्षण हे रुचकर आणि सुलभ होत आहे. कसं सुलभ होत आहे नवीन वर्षाच्या नव्या दिवशी आपण ते पाहणार आहोत. माझ्यासोबत या परिवारातले पाच जण आहेत, ते काय करणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुझं नाव काय आणि तू काय करशील आता? माझं नाव श्रुती आणि मी ड्रॉइंग करणार आहे. श्रुती ड्रॉइंग करणार आहे. तुझं नाव काय आहे आणि तू काय करशील? माझं नाव मयूर, मी क्यूब सॉल्व करणार आहे. मयूर क्यूब सॉल्व करणार आहे. तुझं नाव काय आणि तू काय करशील? श्रेया, मी अल्फाबेटिकल कलर देणार. अल्फाबेटिकल आता कलर देणार आहे. तुझं नाव काय आणि तू काय करशील? माझे नाव संस्कार आहे, मी गणित करणार आहे. गणित करेल. तुझं नाव काय, काय करशील? माझे नाव गायत्री, मी रीडिंग करेल. रीडिंग करणार आहे. आता हे सर्वजण सगळ्यांच्या हातात हे पाहू शकता आपण रुमाल आहेत आणि हे पट्ट्या डोळ्यावरती ते बांधणार आहेत आणि डोळ्यावर त्या पट्ट्या बांधून ते सर्वजण आपल्या आपल्या ज्या क्युरी त्यांना दिलेल्या आहेत त्या करणार आहेत. आता हे डोळे बंद करून कशा पद्धतीने हे सर्व प्रक्रिया करतील, शैक्षणिक प्रक्रिया, हे आपण पाहणार आहोत. सुरू करा, तुमचा वेळ सुरू झाला. सिलिंगची विकलेली जमीन सरकार जमा करण्याचा आदेश. महत्त्वपूर्ण निकाल. लातूर प्रतिनिधी, लातूर तालुक्यातील सावरगाव. डोळे बंद करून शिवारातील कायद्यातील कायद्याखाली सिलिंग शासनाकडून मिळालेली 1 हेक्टर 89 आर जमीन विकण्यात आली. हा व्यवहार करताना जिल्हाधिकारी कार्यालयाची बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत शासकीय जमिनीची हस्तांतरण रद्द करण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हाधिकारीची श्रीकांत यांनी. वाचन बंद करूया, त्यावेळेस आपल्याला कळेल काय क्युरी आहे. हे पाहू शकता वजाबाकीचे हे गणित तात्काळ यांनी आता काही सेकंदामध्ये आणि तेही डोळे बंद करून आपल्याला पाहायला मिळत आहे. डोळे उघडे असले तरी कुणाला झोप येते, कुणाला वेगवेगळ्या प्रक्रियेमधून समोर जावं लागतं आणि अभ्यासाच्या अंती निकाल काय काय येतात याची उत्सुकता सर्वांना असते. पण 9 वर्षाच्या माध्यमातून आपण आज महाराष्ट्रवनकडून हा नवीन आगळा वेगळा या परिवारातील जो प्रयोग आहे तो आपण दाखवत आहोत. त्याच पद्धतीने आपण तिकडे पाहू शकता ड्राइंग सुरू आहे. ती ड्राइंग सुद्धा डोळे बंद करून लिहिलेलं हॅपी न्यू इयर 2018 असं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ती ड्राइंग करत आहे. ड्राइंगचं जे हॅपी शब्द आहे त्यामध्ये कलर ती भरत आहे. त्यानंतर न्यू शब्दात कलर भरेल आणि इयर शब्दात सुद्धा कलर ती भरणार आहे. एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता पाहू शकता आपण वाचन कशा पद्धतीने होतं. एकदा वाचन करून दाखवा. सदर जमीन 30 दिवसांच्या आत सरकार जमा करून घेण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले असून 1993 साली झालेल्या या जमीन विक्री प्रकरणात तत्कालीन मंडळ अधिकारी व तलाठ्याने पदाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत. एकूणच हे आहेत पाच जिनियस की यांच्याकडून आज हे ज्या पद्धतीनं अध्ययन करतात आणि स्वतःच्या अध्ययन अभ्यासामध्ये या प्रक्रियांचा वापर केल्यामुळे यांची गुणवत्ता, यांच्या घरातील सर्व हे जे विद्यार्थी आहेत, हे परिवारातील विद्यार्थी आहेत, यांची गुणवत्ता चांगली वाढलेली आहे. नव्या स्वरूपात या परिवारामध्ये येऊन हा वेगळ्या पद्धतीनं नवीन वर्ष हे मुलं आज साजरं करत आहेत आणि हे जे कौशल्य आहे हे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना खूप मेहनतही घ्यावी लागली आहे. मात्र पाच जिनियस एकंदरीत एकाच घरामध्ये पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत.
विष्णुपुरगे महाराष्ट्रवन उदगीर.